Hello, good morning student. Today I will teach you above and below. Today I will teach you above and below. Okay, I draw here picture. Today also I draw here picture for you. This is a butterfly. Do you like butterflies? Okay, and do you like my drawing? Okay, good. Today I tell about you. Today I tell above and below. Okay, what is mean by above? Above means var. Above manje marathi kay var. Above means above manje var. Theek hai? And below manje खाली एखाद्या वस्तूच्या वर म्हणजे अबाव ओके एंड एखाद्या वस्तूच्या खाली म्हणजे बिलो ओके ठीक आहे मी तुम्हाला आता इथं शो करून दाखवते ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युअली वस्तू ठेवून म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल ठीक आहे नाउ आय हॅव अ बॉक्स हियर ओके आय हॅव अ बॉक्स ठीक आहे मी हा बॉक्स वरती काय केलेलं आहे तर ही मॅच बॉक्स आहे ही मॅच बॉक्स काय केलं मी वर ठेवला बॉक्सच्या वरती ठेवला मॅच बॉक्स ठीक आहे मग आता ह्याला काय म्हणणार आपण द मॅच बॉक्स इज अबाव द बॉक्स ओके मॅच बॉक्स इज अबाव दिस बॉक्स ठीक आहे मॅच बॉक्स इज द अबाव द बॉक्स म्हणजे काय ही काडीपिटी जी आहे ही काडीपिटी ती काय आहे ह्या बॉक्सच्या वरती आहे ठीक आहे मॅच बॉक्स इज द अबाव मॅच बॉक्स इज अबाव द बॉक्स काय म्हणणार मॅच बॉक्स इज अबाव द बॉक्स म्हणजेच मराठीत काय ही काडीपिटी जी आहे ती ह्या बॉक्सच्या हा जो बॉक्स आहे हा मराठीत चॉकचा बॉक्स आहे ह्या बॉक्सच्या वरती आहे ओके ठीक आहे अँड माझा हात आहे बॉक्सच्या खाली काय आहे रे माझा हात आहे ठीक आहे मग ह्याला काय म्हणणार द हँड इज बिलो द बॉक्स द हँड इज बिलो द बॉक्स माझा जो हात आहे तो काय आहे ह्या बॉक्सच्या खाली आहे बरोबर आहे का ह्या हातावरती मी हा बॉक्स ठेवलाय मग काय म्हणणार द हँड इज बिलो द बॉक्स आलं लक्षात बिलो आणि अबाऊचा फरक कळाला का द मॅच बॉक्स इज अबाऊ द बॉक्स माय हँड इज बिलो द बॉक्स आलं लक्षात अबाव म्हणजे वरती आणि बिलो म्हणजे खाली ठीक आहे आता बघा दिस बुक मी ह्या हातामध्ये आता तुम्हाला शो करायला इथं टेबल वगैरे नाहीये त्यामुळे मी काय करते माझ्या हातावरतीच ठेवून मी तुम्हाला सांगते ठीक आहे तुमच्या लक्षात येत असेल द बुक इज अबाव द हँड द बुक इज ऍक्च्युली ऑन द हँड इन द हँड म्हणायला पाहिजे पण आता मॅडम टेबल वगैरे काही नाहीये दाखवायला म्हणून मी काय करते तुम्हाला हातावरतीच ठेवून दाखवते द बुक इज अबाव द हँड ह्या हाताच्या वरती बुक आहे ठीक आहे नाउ द बुक इज बिलो द हँड ओके हाताच्या खाली आहे पुस्तक द बुक इज बिलो द हँड ठीक आहे एखाद्या वस्तूच्या वर असेल तर त्याला काय म्हणायचं अबाव द हँड अबाव म्हणायचं आणि एखाद्या वस्तूच्या खाली असेल काय तर काय म्हणायचं बिलो म्हणायचं ठीक आहे म्हणजे खाली ठीक आहे आय ड्रॉ हिअर सम पिक्चर ओके आय ड्रॉ हिअर पिक्चर suppose this is a table and there is a flower pot okay do you like flowers this is a flower pot okay the flower pot is above the table okay and below the table I draw some suppose this is a ball okay this is a
बॉल, ठीक है, बॉल इज बिलो द टेबल, हा टेबल च है, टेबल च सरफेस है, हा टेबल च्या खाली काय आहे बॉल आहे आणि वरती काय आहे फ्लॉवर पॉट आहे, ओके, मग काय म्हणणार द फ्लॉवर पॉट इज अबाउ द टेबल, द फ्लॉवर पॉट इज अबाउ द टेबल एंड बॉल इज बिलो द टेबल, ठीक है, काय अबाउ, ओके, दिस इज अ बॉल इज बिलो, बॉल इज बिलो द टेबल, ठीक है. नाउ वी सॉल्व द एग्जाम्पल्स ऑन इन युअर बुक, ओके, एग्जाम्पल्स फ्रॉम युअर बुक, ओके, देर आर सम इंस्ट्रक्शन्स फॉर यू इन युअर बुक, देर आर सम इंस्ट्रक्शन्स फॉर यू इन युअर बुक, ओके, बघा बुक मध्ये तुम्हाला हे तीन पिक्चर्स दिलेले आहेत आणि तिथे तुम्हाला काही इंस्ट्रक्शन्स दिले आहेत, त्यानुसार तुम्ही ते करायचंय, ठीक आहे. What you see in this picture? Okay. What you see in this picture? There are two trees. Okay. There are two trees. There are monkey also. There are two monkeys also. Okay. In first picture, monkey is above the tree. Okay. Monkey is sitting above the tree. And in next second tree. Oh, sorry. In next picture, there is a monkey below the tree, okay, there is monkey sitting below the tree, म्हणजे काय बघा ह्या पहिल्या चित्रात काय दिसते तुम्हाला, हे जे माकड आहे ते झाडावरती बसले, माकड काय झाडावरती बसले आणि तो माकड झाडा खाली बसले, ठीक आहे, म्हणून इथं काय सांगितलं तुम्हाला सर्कल, हे काय सर्कल, सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री, ओके, सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री, म्हणजे काय सांगितलंय जे माकड झाडाच्या खाली बसले त्याला तुम्ही काय करायचं आहे सर्कल, यू हॅव टू सर्कल इट, ओके, म्हणजे काय ह्या चित्र बघा इथं हे जे मंकी आहे ते काय झाडाखाली बसले, मी तर चॉकनी सर्कल करून दाखवते तुम्हाला, ठीक आहे, असं तुम्ही काय करायचं आहे ला सर्कल करायचं, ठीक आहे, सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री, this monkey is sitting below the tree and this one is above the tree, this monkey is sitting above the tree, theek hai, do you understand, okay, theek hai, what you see in next picture, what you see in the next picture, there is a bridge, okay, there is a bridge and there is a train also and below the bridge there is a road and on the road there is a scooter, okay, I think it's scooter, tar ata ya picture madhe kay sangitle baka, circle the vehicle above the bridge, circle the vehicle above the bridge, ata bridge cha varti je vehicle hai, vehicle manje kay vahan, bridge cha varti je vehicle hai tela kay karaycha hai circle karaycha, ma apan kashala circle karnar, we have to circle the train, we have to circle ट्रेन, ट्रेनला सर्कल करायचं, ठीक आहे, कारण ती काय आहे अबाव द ब्रिज आहे, ब्रिजच्या वरती आहे ट्रेन आणि हा स्कूटर जी आहे ती काय आहे ब्रिजच्या खाली आहे, खाली जो रोड आहे तिथून ती स्कूटर चाललेली आहे, ठीक आहे, त्यानंतर थर्ड वन इज थर्ड पिक्चर, यू हॅव सीन देर आर थ्री ऑब्जेक्ट, दिस इज अ लॅम्प, ओके, दिस इज अ लॅम्प, लॅम्प म्हणजे काय दिवा किंवा लाईट आपल्या घरात जी असते ती, ठीक आहे, there is a one teapot and on the teapot there is a cup, okay, tea cup, eto kay kay hai ee divan, tyanantar khali ek teapot thevlela hai, the teapot varti kay hai chaha cha cup thevlela hai, ite kay instruction dilya, circle the object below the lamp, circle the object below the lamp, ata ya lamp cha below mhanje lamp cha khali jo objects hai लॅम्पच्या खाली जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याला काय करायचं आहे सर्कल करायचं, मग आता लॅम्पच्या खाली दोन्ही पण ऑब्जेक्ट्स आहेत हे, ओके, टिपॉय पण लॅम्पच्या खाली होते आणि त्या टिपॉयवर ठेवलेला कप सुद्धा लॅम्पच्या खालीच आहे, म्हणून काय करणार तुम्ही ह्या पूर्ण टिपॉयला आणि कपला सर्कल करायचं, ठीक आहे, आलं लक्षात, तिसरं ऑप्शन सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प, सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प, ह्या लॅम्पच्या खाली जे ऑब्जेक्ट आहे त्याला काय करायचं आहे सर्कल करायचं,
ठीक है, आर यू अंडरस्टैंड इट? तुम्हाला अबाव म्हणजे काय आणि बिलो म्हणजे काय हे समजलं का? अबाव म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली. ओके, तुम्ही याचं काय करायचंय, घरामध्ये प्रॅक्टिस करायचंय. वस्तू तुम्ही काय करा, चेअरच्या वरती ठेवा, खाली ठेवा, आणि ह्या वाक्यांचं सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय, अबाव बिलो. ठीक आहे, ओके, बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.